वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात कोरोना आजाराने दुसऱ्या लाटेत चांगलेच थैमान घातले होते, त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. पण आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. पंधरवाड्यापासून देवळी तालुक्यातील बाधित रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. 2 आठवड्यापूर्वी कोरोना बाधितांची दररोजची संख्या तिहेरी आकड्यात येत होती, तर गेल्या आठवड्यात दुहेरी संख्येत रूपांतर झाले होते. आता एकेरी आकडे येत असून मात्र कोरोना तपासणी अल्प प्रमाणात होत आहे. कोरोना तपासणी करण्याकरिता आरोग्य विभागासोबतच सामाजिक कार्यकर्त्यांकडून जनजागरण होणे आवश्यक आहे. 2 जून बुधवार रोजी घेण्यात आलेल्या कोरोना तपासणीनंतर केवळ 1 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यावरून असे दिसून येते की कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. देवळी तालुक्यात 2 जून रोजी 23 लोकांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली असता 0 रुग्ण बाधित आढळून आले. 21 जून रोजी आरटीपीसीआर अहवाल प्रलंबित असल्यापैकी केवळ 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 2 जून रोजी आलेल्या बाधित रुग्ण 0 व 1 जून रोजी प्रलंबित अहवालानंतर 1 एकूण बाधित रुग्णसंख्या 1 झाली आहे. देवडी तालुक्यात 23 लोकांची कोरोना अँटीजेन टेस्ट केली असता 0 बाधित आढळून आले. तालुका वैद्यकीय अधिकारी प्रवीण धमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात घेण्यात आलेल्या 23 लोकांची अँटीजेन टेस्ट केली असता 0 रुग्ण बाधित निघालेत. आरटीपीसीआर 1 जूनचा प्रलंबित अहवाल 1 व 2 जूनचा 0 असे एकूण 1 बाधित आढळून आलेत. आरटीपीसीआर 54 लोकांचे नमुने घेण्यात आले असून अहवाल प्रलंबित आहे. नागरिकांनी स्वतःहून कोरोनाची तपासणी करून शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तालुके वैद्यकीय अधिकारी यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.